आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाणार? हो, धनादन सगळं रेल्वेच बघा भरून जाते की नाही, बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपलं बघा रेल्वे जातात त्याला धनादन. चलो, श्रीरामांचं दर्शन घेतलं, आरती पण केली, विधिवत पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला. आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होत आहे. हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला. पाटील साहेब, आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं जात आहे, हा सोहळा भाजपने हायजॅक केला अशी टीका केली जाते, तुम्ही कशा प्रकारे पाहता? मी नाही तसलं काही बघणार, भाजप असू नाही तिकडे, काँग्रेस असू नाही तर काही बेसराम असू, आम्ही भारतवासी आहे. सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासियांचा. खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवासी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करताय, कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे, स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजरा आहे तसा आम्ही आज केला. रामाकडे मागितले मराठा आरक्षण मिळावं म्हणून आज तुम्ही आता आरती झाली? नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू, कारण हे त्यांचं त्यांचंच चाललंय, त्यांचं चाललंय म्हणलं कशाला उद्या त्याला साकडे येगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातला, आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला. आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाणार? हो, धनादन सगळं रेल्वेच बघा भरून जाते की नाही अयोध्येत, बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपलं बघा रेल्वे जातात त्याला धनादन. चलो, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.